दिसतंय कारण उद्घाटनाचे सोहळे आपल्याकडून पार पडतात. असं आहे की 9 मार्च 2020 पासून जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधी जनजीवन ठप्प झालं. मध्ये 4 महिने पहिल्या लाटेनंतर थोडी मोकळीक मिळाली होती. यातून सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या संपला. ज्याचं सेव्हिंग नाही तो सेव्हिंग नसल्यामुळे कर्जावरच जगतो आहे. आता पुन्हा एकदा सगळं जनजीवन सुरू झालं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त काळ जनजीवन बंद ठेवणं परवडणार नाही. काळजी घेऊन पण जनजीवन सुरू करायला लागेल, तरच ही आर्थिक घड नीट होईल, नाहीतर याच्यातून आत्महत्यांचं प्रमाण वाढेल. ओबीसीसाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, काय बदल होईल असं वाटतं? पहिलं तर वटहुकूम काढल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ओबीसीच्या रिझर्वेशनला, ओबीसीच्या सीटना फटका बसणार आहे, कारण 50% अभाव जायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करायचं होतं 4 महिन्यापूर्वीच करायला पाहिजे होतं, पण हे हाय सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही मला शंका आहे. शुभच बोललं पाहिजे हे टिकावं, पण सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एम्पिरिकल डाटा गोळा करा, आणि त्या एम्पिरिकल डाटाच्या आधारे तुम्ही ओबीसी पॉलिटिकल आरक्षण ठरवा. 4 महिन्यामध्ये सुईच्या टोका इतकंही काम एम्पिरिकल डाटाचं झालं नाही. आणि आता मात्र ऑर्डिनन्स काढला आहे. हा ऑर्डिनन्स 6 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आता आहेत 5 ऑक्टोबरला, त्याला हा लागूच होत नाही. त्यात ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे ओबीसी समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी हे होऊ शकते असं वाटते तुम्हाला? नाही, जर हा ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाने मान्य केला तर मग आजपासूनच झालं ना, मग काय प्रॉब्लेम नाही. पण हा ऑर्डिनन्स भल्याभल्या तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही, कारण 2010 साली पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की एम्पिरिकल डाटा गोळा करा. 10 ते 21 या विषयामध्ये काही झालं नाही. मग त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं की तुम्ही असे ऐकणार नाही, रिझर्वेशन कॅन्सल करतो. ते कॅन्सल करूनही 4 महिने 5 महिने झाल्यानंतर तुम्ही सुईच्या कणाइत काही काम करत नाही, आणि आता तुम्ही शॉर्टकट काढताय की ज्या शॉर्टकटमध्ये पर्सेंटेज कमी होणार आहे, अनेक ठिकाणी 27%च्याऐवजी 20% होणार आहे. पण तेही एखाद्या ओबीसी समाज मान्य करेल की चला मिळेल ते पत्रात पाडून घ्या, पण ते टिकेल सुप्रीम कोर्टात असं मला वाटत नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी ऑफर दिलेली आहे की भाजपसोबत युती करायची, होऊ शकते? नाही, अजून काही विषयच नाही आला. आमचा म्हणून एक 9 जणांचा राज्याचा ग्रुप आहे, ज्याला आम्ही राज्याची कोर म्हणतो. ते अशा सगळ्या विषयाचा विचार करतात, त्यामुळे असा विषय काही माझा आला नाही. मराठा सेवा संघाचं मुखपत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी याबाबत त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. कुठलाही विषय आल्यानंतर त्याचं चारही बाजूने आहे. एक तर आम्ही एक ऑल इंडिया पार्टी आहोत, खरं म्हणजे ऑल वर्ल्ड पार्टी आहोत, कारण जगातले सगळ्या देशांमध्ये आता बीजेपीचे सभासद वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा केव्हा भारतामध्ये ते येतील त्याला बीजेपीचे वोटर म्हणूनच यावं, अशा अर्थाने आमचं विदेशातलं कामे वाढतं आहे. राष्ट्रीय स्तरावर तर 12 राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला असा उभे उभे निर्णय करता येईल. त्यांची काय ऑफर आहे, त्याचे परिणाम काय होतील, सगळंच बघायला लागेल. अनिल परब यांनी क्रिकेट संघ यांना अल्टिमेटम दिलं. त्याला काय बरं मराठीतली म्हण आठवायची झाली तर उलट्या बोंबा. ओके.